शिंदे गट की ठाकरे गट कोणाचे आमदार अपात्र ठरणार कोणाला धक्का बसणार गेल्या वर्षभरापासून पारावरच्या गप्पांपासून ते सुप्रीम कोर्ट विधान विधानभवनातला चर्चे हा चर्चेचा मुद्दा बरं जवळजवळ एक वर्षाने सुप्रीम कोर्टाने हा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला अध्यक्षांनी देखील अलीकडे या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे चौदा सप्टेंबरला या संदर्भातली पहिली सुनावणी पार पडली शिंदे आणि ठाकरे गटाच्या प्रत्यक्ष सुनावणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एक आठवड्याची मुदत दोन्ही गटांना वाढून दिली आहे शिंदे गटाने कागदपत्रांची मागणी करत दोन आठवड्यांची मुदत मागितली होती मात्र अध्यक्षांनी तुर्तास तरी दोन्ही गटांना अवधी दिला आता एक आठवड्यानंतर या पुढे काय होईल ते आपल्याला कळेलच या सगळ्यात कोणाचे आमदार अपात्र ठरतील त्यावर राजकारण देखील अवलंबून असेल पण इतिहासात जेव्हा असा प्रसंग घडलेला तेव्हा त्यावर रित्सर मार्ग काढला होता तो छगन भुजबळांनी तो कसा ते पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता तुम्ही पाहताय बोल भिडू नेमकं काय घडलं होतं हे पाहण्यासाठी आपल्याला इतिहास पाहायला हवा साधारण एकोणीसशे नव्वदच्या सुमारास बाबरी मशिदीचा मुद्दा आणि हिंदुत्वाचा मुद्दा जोर धरू लागला होता त्यावर उतारा म्हणून मंडल आयोग आणण्यात आला एकोणीसशे नव्वद मध्ये तत्कालीन पंतप्रधान व्ही पी सिंग यांनी मंडल आयोगाचा आधार घेऊन इतर मागासवर्गीयांसाठी केंद्र सरकारच्या आस्थापनामध्ये सत्तावीस टक्के आरक्षण जाहीर केलं होतं राज्यात मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी अशी भुजबळांची मागणी होती साहजिकच शिवसेना त्यांच्या या मागणीशी सहमत नव्हती मंडल आयोगाचं निमित्त झालं आणि छगन भुजबळांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला भुजबळ हे सेनेतले तेव्हाचे बडे नेते होते एकोणीसशे नव्वद साली निवडणुका झाल्या होत्या या निवडणुकांमध्ये शिवसेनेने एकूण एकशे त्र्याऐंशी जागांवर उमेदवार उभे केले होते त्यावेळी शिवसेनेचे अनपेक्षित असे बावन्न आमदार निवडणुकीत निवडून आले होते याच बावन्न आमदारांमुळे शिवसेनेकडे विरोधी पक्ष पद आलं बाळासाहेबांनी या पदावर निवड केली ती मनोहर जोशी यांची छगन भुजबळ त्यावेळी या निर्णयाने नाराज झाले असं बोललं गेलं या बंडाचं मुख्य कारण मनोहर जोशी हेच सांगितलं जातं पण यातच मंडल आयोगाचं निमित्त ठरलं आणि भुजबळांनी शिवसेना सोडली तेव्हा नुकताच पक्षांतर बंदी कायदा लागू झाला होता एकोणीसशे पंच्याऐंशी साली राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकारने या विरोधात विधेयक आणलं ते मंजूर झालं आणि हा कायदा अस्तित्वात आला पण आजच्या पक्षांतरबंदी कायद्यापेक्षा तो कायदा थोडा वेगळा होता कारण आजच्या कायद्यानुसार पक्षांतर करताना दोन तृतीयांश सदस्यांनी पक्षांतर करावं लागतं पण तेव्हा याच कायद्यानुसार एक तृतीयांश लोकांनी पक्षांतर करण्याची गरज होती आधी सांगितलं त्याप्रमाणे छगन भुजबळ विरोधी पक्षनेतेपद आणि मंडल आयोग या दोन मुद्द्यांवरून नाराज होत शिवसेनेतून बाहेर पडले आणि भुजबळांनी एक दोन नव्हे तर आपल्यासोबत एकूण छत्तीस आमदारांच्या सह्या असणारं पत्र विधानसभा अध्यक्षांना दिलं यात छत्तीसवी म्हणजे सर्वात अखेरची सही होती ती छगन भुजबळ यांची शिवसेनेच्या निवडून आलेल्या बावन्न पैकी तब्बल छत्तीस आमदारांची संख्या म्हणजे पक्षाच्या एक तृतीय सदस्यांपेक्षा बरीच जास्त होती त्यामुळे भुजबळांचं पारडस जड होतं तेव्हा राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष होते मधुकरराव चौधरी तर मुख्यमंत्री पदावर होते सुधाकरराव नाईक मधुकर चौधरींनी या छत्तीस आमदारांना प्रत्यक्ष ओळख परत घेण्यासाठी आपल्या शासकीय निवासस्थानावर बोलवलं विधानसभा अध्यक्षांनी नियमाप्रमाणे पत्र पाहून या आमदारांना प्रत्यक्ष बोलावून घेणं तिथं ओळख परड होणार आणि अध्यक्ष यास दुजारो देणार असं एकंदर घटनाक्रम होणार होता पण घोळ असा झाला की प्रत्यक्ष ओळख परडसाठी तब्बल छत्तीस आमदारांपैकी भुजबळांसोबत आले ते फक्त अठरा आमदार बरं भुजबळांसोबत अठरा आले तरीही चालणार होतं कारण शिवसेनेच्या बावन्न आमदारांच्या एक तृतीयांश मध्ये भुजबळांसोबतच्या अठरा आमदारांची संख्या बसत होती त्यामुळे भुजबळांना त्याची काही अडचण होणार नव्हती तेव्हा पक्षांतर केल्यानंतर कोणत्याही दुसऱ्या पक्षात संबंधित गटाने मर्ज व्हावायचं अशी अट नव्हती त्यामुळे संबंधित गटाला स्वतंत्र अस्तित्व ठेवता यायचं पण फुटणारे आमदार हे एक तृतीयांश असावेच लागणार होते मधुकरराव हो चौधरी यांनी भुजबळांच्या या गटाला विधिमंडळात शिवसेना बी म्हणून मान्यता दिली या निर्णयामुळे शिवसेनेचे मनोहर जोशी इतके चिडले होते की असं सांगतात त्यावेळी विधानसभा अध्यक्ष मधुकर चौधरी यांच्यावर हल्ल्याची तयारी जोशींनी केली होती या सगळ्यामध्ये भुजबळांसोबत असलेल्या आमदारांच्या शिवसेना बी या गटाला विधानसभा अध्यक्षांकडून मान्यता मिळाली पण पुढे एक घोळ झाला यातील सहा आमदार पुन्हा स्वगृही पंजे शिवसेनेकडे परतले अर्थात त्यावेळी शिवसेना बी या गटाला मान्यता मिळाली होती यातील सहा आमदार फुटल्याने त्यांची संख्या देखील एक तृतीयांश भरत होती त्यामुळे भुजबळ गटाला अर्थात शिवसेना बी गटाला या सहा आमदारांच्या विरोधात पक्षांतरबंदीनुसार कारवाई करता आली नाही व शिवसेना बी गटाला पूर्वीच मान्यता मिळाल्याने भुजबळांसोबत सरते शेवटी एक तृतीयांश आमदार आले नाहीत तरीही या बारा आमदारांची आमदारकी वाचली पण सहा आमदार माघारी फिरल्यानंतर पुन्हा भुजबळांच्या गटाला शिवसेना सी गट म्हणून मान्यता देण्यात आली व आज शिवसेना सी गट एकोणीसशे पर्यंत काँग्रेस सोबत कार्यरत राहिला तुम्हाला भुजबळांचा हा शिवसेना बी त्यानंतर शिवसेना सी या मार्गातून आमदारकी वाचवण्याचा किस्सा कसा वाटला ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि बोल बिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका